नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट बातमी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे राज्य शासनानं आमदार निधीच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवारामध्ये विविध विकास कामं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये जे आमदार निधी मिळवण्याचे निकष आहेत, आमदार निधीमधून कोणती कामं केली जाऊ शकतात आणि तुम्ही काय केलं पाहिजे, हा टप्प्याटप्प्याने तुम्हाला माहिती दिली गेलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्या संस्थेतल्या सभासदांना हा व्हिडिओ द्या, त्याचबरोबर तुमच्या ओळखीच्या ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था असतील त्यांच्याकडे हा फॉरवर्ड करा, जेणेकरून अधिकाधिक सहकारी गृहनिर्माण संस्थांपर्यंत हा आमदार निधीचा उपयोग करून घेण्याची शर्यत लागेल आणि त्याच्यातून संस्थांची विविध कामं होतील। आमदार निधी मंजूर करून घेण्याचे निकष काय आहेत ते सर्वप्रथम आपण पाहू। त्याची सुरुवात होते अशी की आमदार निधीचा उपयोग जर तुमच्या सोसायटीमध्ये करायचा असेल आणि ज्या कामासाठी तो उपयोग करायचा आहे त्या कामाची जी किंमत खर्च येणार आहे त्या खर्चाच्या 25% रक्कम ही सहकारी गृहनिर्माण संस्थांचा वाटा असेल आणि 75% रक्कम ही आमदार निधीचा वाटा असेल। म्हणजे कोणतंही काम मंजूर झालं तर 25% रक्कम ही सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्या कामासाठी अदा करावी लागणार आहे। तुमच्या संस्थेमध्ये जे कुठलं काम आमदार निधीच्या माध्यमातून होईल ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाच्या परिरक्षणाची जबाबदारी संस्थेची राहील असं नोटरी केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या प्रस्तावासोबत जोडायचं आहे। तुमच्या संस्थेला आमदार निधीच्या माध्यमातून आजीवन संपूर्ण कार्यकाळ कालावधीमध्ये जवळपास 50 लाख रुपयांची कामं, 50 लक्ष रुपयांची कामं तुम्ही करून घेऊ शकता आणि खूप महत्त्वाची बाब आहे। परंतु हे काम मंजूर करून घेण्यासाठी आणखीन एक अट आहे, ती म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं असलं पाहिजे। तुमच्या ज्या इमारतीचं कामकाज काम करायचं आहे किंवा तुमच्या ज्या प्रकल्पाचं काम करायचं आहे त्याला भोगवटा प्रमाणपत्र मिळणं असणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर मागील 3 वर्षाचं तुमचं ऑडिट झालेलं असलं पाहिजे, वैधानिक लेखापरीक्षण मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, वैधानिक लेखापरीक्षणाचा जो दर्जा आहे तो B+ असला पाहिजे, B+ असला पाहिजे। ऑडिट रिमार्क ऑडिटचा जो दर्जा आहे तो B+ असला पाहिजे। त्याचबरोबर मंडळी आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या संस्थेच्या आवारामध्ये कोणत्याही इमारतीला किंवा कोणत्याही भागाला अनधिकृत किंवा अतिक्रमित असं स्थानिक प्राधिकरणानं म्हणजे कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनी असं ठरवलेलं नसलं पाहिजे। म्हणजे जर अनधिकृत बांधकाम आहे परंतु महानगरपालिकेने तसा शेरा कुठे मारलेला नसेल, त्याच्या दप्तरी तशी नोंद नसेल, तरीसुद्धा तुम्हाला आमदार निधीमधून काम हे मंजूर करून मिळू शकतं, हे महत्त्वाचं आहे। तुमच्या इथे जर एखाद्या इमारतीचा किंवा इमारतीच्या समूहाचा पुनर्विकास प्रस्तावित असेल तर मात्र तुम्हाला आमदार निधीचा लाभ घेता येणार नाही, त्याचं अनुदान तुम्हाला मिळणार नाही। मंडळी, हे आमदार निधीमधून जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा तुम्ही विशेष सर्वसाधारण सभा तात्काळ बोलवू शकता आणि संस्थेमध्ये जे काम करायचं आहे ती कामांची यादी मी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर कोणतं काम करायचं आहे याचा एक ठराव तुम्हाला तुमच्या सर्वसाधारण सभेमध्ये करायचा आहे आणि तो ठरावसुद्धा तुम्हाला तुमच्या प्रस्तावासोबत जोडून द्यावा लागणार आहे। मंडळी, आमदार निधीतून एवढी मोठी कामं होणार आहेत त्यातून शासनाची अपेक्षा काय आहे, तर केवळ एकच अपेक्षा आहे की हे जे अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्या अनुदानाचा उल्लेख तुमचं जे ऑडिट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये या अनुदानाचा विनियोग केला अशी विशेष नोंद तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये घेतली पाहिजे, एवढी राज्य शासनाची त्यामागे अपेक्षा आहे आणि ती तुम्ही 100% पूर्ण करू शकता। तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित राहिला असेल की हे काम जे होणार आहे त्या कामाचा निधी कसा वितरित होणार, कधी कधी पैसे मिळणार, तर त्याचं उत्तर असं आहे की तुमच्या इथं ज्या कामाला मान्यता मिळेल ते कामाला मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ आमदार निधीच्या 50% जी रक्कम मंजूर होणार त्याच्या 50% रक्कम वितरित केली जाणार। त्याचबरोबर तुमच्याकडची जी 25% रक्कम खर्च करायची आहे ती रक्कमसुद्धा तुम्हाला खर्च करायची आणि काम पूर्ण करून घ्यायचं,
काम पूर्ण झाल्यानंतर उरलेली 25% रक्कम तुम्हाला राज्य शासन देईल, त्यासाठी तुम्हाला कामाच्या पूर्ण झाल्याचा दाखला, संपूर्ण पैसे खर्च झाल्याचा दाखला तुम्हाला त्यावेळेस संबंधित प्राधिकाऱ्यांना जमा करावा लागेल. मंडळी, आमदार निधीमधून काम मंजूर करून घेण्यासाठी आणखीन एक दक्षता तुम्ही घेतली पाहिजे की जे काम तुमच्या इथं मंजूर होणार आहे त्या कामाची जी किंमत आहे त्या कामाच्या किमतीच्या 25% रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये असली पाहिजे, तर तुम्हाला हे काम मंजूर होऊ शकतं. तुम्हाला बँक खात्याची पासबुक तुमच्या प्रस्तावासोबत जोडून द्यावं लागणार आहे, त्याचबरोबर तुमच्याकडे तितकी रक्कम आहे याबाबतचा एक प्रमाणित तुमच्या अध्यक्ष, सचिव किंवा खजिनदार जे असतील तर ते तुमच्या संस्थेच्या लेटर हेडवरती तसं प्रमाणपत्र द्यायचं की तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती आहे. जर 25% रक्कम तुमच्या खात्यावरती नसेल तर मग तुम्हाला आमदार निधीमधून काम मंजूर होऊ शकत नाही, याची नोंद घ्या. आत्तापर्यंतचे जे मी निकष सांगितले ते पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याच्यानुसार तुम्ही कार्यवाही करा. आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणती कामं तुमच्या सोसायटीमध्ये, संस्थेमध्ये आमदार निधीतून केली जाऊ शकतात. मंडळी, पहिला जे काम आहे ते घनकचरा प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तुम्हाला उभारायचा असेल, किंवा तुमच्या संस्थेच्या आवारामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं असेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारायचा असेल, उदाहरणार्थ STP उभारायचा असेल, सांडपाण्याच्या पुनर्वापराची यंत्रणा तुम्हाला बसवायची असेल, विजेची गरज भागवण्यासाठी सोलर सिस्टम तुम्हाला बसवायची असेल, सोलरचे जेवढे उपकरणं आहेत ती जवळपास सर्वच उपकरणं तुम्ही संस्थेमध्ये तुमच्या सामायिक उपयोगासाठी आमदार निधीच्या माध्यमातून लावू शकता. जसं की सौर ऊर्जा दिवा बसवायचा आहे, छतावरील सौर विद्युत संच बसवायचा आहे, जमिनीवरील सौर विद्युत संच बसवायचा आहे, याच्यासाठी सुद्धा आमदार निधीतून तुम्हाला अनुदान मिळू शकतं. त्याचबरोबर नेट मीटरिंग करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला अनुदान मिळू शकतं. त्याचबरोबर मंडळी, तुमच्या संस्थेच्या आवारात जर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटर बनवायचं असेल, तुमच्या संस्थेच्या आवारातील रस्त्याचं मजबूतीकरण करायचं आहे, डांबरीकरण करायचं असेल, पेवर ब्लॉक बसवायचे असतील, जॉगिंग ट्रॅक करायचा असेल, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था करायची असेल, ग्रीन जिम, खुली व्यायामशाळा तुमच्या इथं उभारायची असेल, क्रीडा साहित्य, लहान मुलांना खेळावयाची खेळणी असतील ते स्थापित करायचे असतील, छोटं उद्यान मैदान तयार करायचं असेल, बालोद्यान तयार करायचं असेल, हरितपट्टा तयार करायचा असेल, आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्या संस्थेच्या आवारामध्ये जर CCTV कॅमेरे बसवायचे असतील तर तुम्हाला आमदार निधीमधून अनुदान मिळू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये मी तुम्हाला आमदार निधी प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आमदार निधीमधून अनुदान मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या सर्व जे सभासद आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, सगळ्या सभासदांची नावं मतदार यादीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त लावून घेतली पाहिजेत. कारण ज्यावेळेस तुम्ही आमदारांच्याकडे आमदार निधी मागण्यासाठी जाणार त्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाणार आणि तो म्हणजे तुमच्या इथं किती लोकांची नावं मतदार यादीमध्ये आहेत. त्यामुळे जर कमी नावं असतील तर तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही, तरी मतदार यादीमध्ये तुम्ही नावं लावून घ्या. म्हणजे त्याचबरोबर आता तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या एक प्रस्ताव बनवायचा आहे. तो प्रस्तावासोबत जे मी निकष सांगितले त्याच्यामध्ये जे आवश्यक कागदपत्र प्रस्तावासोबत जोडा असं मी तुम्हाला सांगितलं होतं, ते सगळे कागदपत्र तुम्ही बनवून त्या आमदारांच्या निवेदनासोबत जोडून द्यायचे आहेत. आमदारांना, तुमचा स्थानिक आमदार जे कोणी असतील त्यांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जे काम करायचं आहे त्या कामाचं त्या निवेदनामध्ये उल्लेख असला पाहिजे. त्याच्यासाठी लागणारा एकूण खर्च किती आहे त्याचा उल्लेख असला पाहिजे आणि ते निवेदन तुम्ही आमदारांना द्यायचं आहे. हे आमदाराकडे दिलेलं निवेदनाचा पाठपुरावा तुम्हाला घ्यावा लागेल. मग त्यांच्या PA नंबर घ्या आणि PA नंबर घेऊन मग तुम्ही त्या PA पाठपुरावा करा. थेट आमदारांशीसुद्धा तुम्ही संपर्क करायला शिकलं पाहिजे, त्याच्यामध्ये भीतीचं काही कारण नाही आहे. आमदार हा जनतेसाठीच असतो, त्यामुळं तुम्ही कधीही फोन करून, ईमेल करून त्यांना विचारलं पाहिजे. जर आमदाराने तुमच्या इथं निधी दिला नाही तर त्या आमदाराला पुढील निवडणुकीमध्ये मतदान करायचं नाही, हे स्पष्ट तुम्ही तुमच्या सगळ्या सभासदांना सांगायचं आहे. म्हणजे आणखीन एक आहे की विधान परिषदेचे सुद्धा आमदार असतात, त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
ते आम त्यांच्या स्थानिक मतदारसंघ जो आहे, समजा पुणे पदवीधर मतदारसंघ असेल, तर पुणे पदवीधर मतदारसंघाचं जर का जो जे 5 जिल्हे येतात त्या 5 जिल्ह्यांमध्ये ते खर्च करू शकतात. जे इतर आमदार आहेत विधान परिषदेचे, ते काही आमदार पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा जो आमदार निधी आहे तो खर्च करू शकतात. त्यामुळे अशा आमदारांनासुद्धा तुम्ही गाठलं पाहिजे, भेटलं पाहिजे आणि काम करून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमची ओळख तर वाढेल, शिवाय संस्थेमध्ये विकास कामही होतील, त्यासाठी मदत होईल. सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये राज्य शासनाचे विविध निर्णय, शासन निर्णय याची माहिती तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न आमच्या या चॅनलच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. नवीन येणारे अपडेट्स, नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळावेत यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीमधला इत्यंभूत जी काही समस्या असेल, डीम कन्व्हेन्स, कन्व्हेन्स, सोसायटी रजिस्ट्रेशन, निवडणुका, लेखापरीक्षण किंवा इतर कोणतीही बाब असेल, समिती आणि सभासदांमधले अंतर्गत वादविवाद हे कसे सोडवायचे, कोणत्या कामासाठी कोणाकडे दाद मागायची वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या समस्यांवरती डिअर सोसायटीच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सभासदांना पाठवा, तुमच्या जवळच्या सहकारी संस्थांना पाठवा. धन्यवाद.